नाणेफेक जिंकून या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी घेतला तो सीधा घोडेवाटर संघानं, म्हणजेच नक्कीच प्रथम फलंदाजी करावी लागेल ती काळबादेवी संघाला। दोन्ही तगडे संघ या स्पर्धेतील। एका बाजूला आहे सात्विक स्पोर्ट काळबादेवी विरुद्ध गोलंदाजी मार्ग तयार झालाय। आनंद पहिलं षटक म्हणतोय, पॉवर प्ले षटक आहे। स्ट्रायकर असेल विजय, नॉन स्ट्रायकला आहे, नॉन स्ट्रायकला आहे नरेश। नरेश बनप मागच्या मॅचचा हिरो, त्याने आक्रमक फलंदाजी केली होती, पहिली हॅट्रिक या स्पर्धेत नोंदवली होती। आजच्या तिसऱ्या रणनीतीमध्ये जय भंडारी चषकमध्ये कोणता संघ या ठिकाणी सेमीफायनलमध्ये दाखल होईल? सामना तो सुरुआत या ठिकाणी पहिला चेंडू अटॅक केला जातोय, चेंडू येतोय वन बाउंस सीमारेषा पार, साईडला मारलेला फटका होता, नक्कीच प्रयत्न सुरेख होता, परंतु या ठिकाणी मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार। विजयच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय, दुसरा चेंडू असेल अमोल आनंद गोलंदाजी मार्गावर तयार आहे। समोर असेल आक्रमक फलंदाज विजय, दुसरा चेंडू पॉवर प्लेचा षटक, पुन्हा एकदा अटॅक केला, मिस टाइम शॉट आहे, क्षेत्ररक्षण त्याखाली येतोय, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सुरेख, क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, दोन धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्या। मग तुम्हाला म्हटलं होतं की ह्या दोन धावा वाचवलेल्या आपल्या संघाला विजयापासून पुण्याने पाहायचंय। आनंद गोलंदाजी मार्गावर तयार आहे, समोर असेल आक्रमक फलंदाज विजय, नॉन स्ट्राईकला आहे नरेश बनप, ढवकुरा फलंदाज, ढव उजवं समीकरण आहे, म्हणजे नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागेल। पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज आनंद, हो या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा अटॅक केलाय, मिस टाइम शॉट आहे, चेंडू हवेत आहे, या ठिकाणी मात्र विजयला परतावं लागेल। मागच्या सामन्याप्रमाणेच या ठिकाणी तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा ब्रेक थ्रू मिळून जातो आपल्या संघासाठी आनंद याने। धाव फरक धावा आहेत, एक गडी बाद सहा, आता मात्र विवेक येतोय नवीन बॅटर। मागच्या सामन्यामध्ये नक्कीच फलंदाजी चांगली झाली नव्हती, परंतु या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल, एक अनुभव आहे, अनुभवाला साजेसा खेळ करावा लागेल, परंतु समोर देखील तगडा संघ आहे। श्रीदा गुढेवटार विवेक विवेक शिवरकर दाखल झालाय, नवीन बॅटर नॉन स्ट्राईकला आहे करंगुटकर, विवेक करंगुटकर दाखल झालाय, नॉन स्ट्राईकला आहे नरेश बनप, गोलंदाजी मार्ग आनंद गोलंदाज स्लोवर डेली होती, गती परिवर्तन केलं होतं, पंचांचा इशारा पाहायचाय, उजव्या इष्टे बाहेर जाणारा चेंडू शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आनंद याने, प्रयत्न थोडासा फसला आणि पंचाने घोषित केला होता अवांतर चेंडू। आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल, कोणता संघ विजय मिळेल, कोणता संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल, मोठा फटका आहे, बिग प्रहार आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षण त्याखाली येतोय, या ठिकाणी सुरेख झेल पकडला,
पुन्हा एकदा मोठ्या विकेटचं पतन झालं काळभैरवी संघाचं. 7 धावसंख्येवर दुसरा झटका बसला. वेक करंगुटकर या ठिकाणी झिरोवर बाद झाला. विक्रम गुटकर मागच्या सामन्यामध्ये देखील बॅट शांत होती, या सामन्यामध्ये देखील निराश मनाने परततोय. चांगली कामगिरी नक्कीच या स्पर्धेदरम्यान त्याच्याकडून पाहायला मिळाली नाही आहे. तर नवीन फलंदाज दाखवतोय. पंकज दाखल झालाय नवीन फलंदाज. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये रनआउटच्या रूपामध्ये परत आला, थोडासा निराश झाला होता, परंतु आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. धाव पॉवर प्लेचे षटक आहे, चांगली गोलंदाजी आनंदच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा दिल्या, 2 गडी बाद केलेत. नाईस्ट्रॅकला अजूनही नरेश बनप आहे, खातं खोलायचं आहे. पंकज आहे नवीन बॅटर. या षटकाचा विचार करता आता आपण 4 चेंडू टाकले गेलेत, 7 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद केलेत. या ठिकाणी फटका चांगला आहे, लंगॉपच्या दिशेने चेंडू जातो, चेंडू ट्रॅव्हल होईल, पण 1 धाव घेतली गेली. आता मात्र स्ट्राईकवर असेल आक्रमक फलंदाज, एक ऑलराऊंडर खेळाडू, मोठं नाव नरेश बनप, ढावकुरा फलंदाज. त्याच्या बॅट पण आपल्याला मोठे फटके पाहायला मिळाले मागच्या सामन्यामध्ये. हीच पुनरावृत्ती या ठिकाणी होते का पाहायचे, संघाला गरज आहे. संघाला गरज असताना या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. असं म्हटलं जातं जो मुसीबत में खडा हो सबसे बड़ा. या ठिकाणी मात्र संघाला गरज आहे. गोलंदाजी मार्फत तयार आहे वेगवान गोलंदाज आनंद. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. ओहो या ठिकाणी मात्र स्क्वेलरच्या डोक्यानं मारला फटका आहे, चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय, 45 रन येतोय. 1 धाव आणि 1 धावाने संघाची धावसंख्या आली 2 गडी बाद 9. षटक संपतंय, पॉवर प्लेचं 1 षटक संपलंय, म्हणजे अजूनही 3 चेंडू 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. दुसरं षटक कोण घेऊन येतो पाहायचंय, राहुल येतो का. पहिल्या षटकादरम्यान चांगली गोलंदाजी केली आनंद याने, धावा रोखल्यात, विकेट घेण्याची किमिया केली. नवीन गोलंदाज येतोय चिन्मय. मी थोडीशी एक वेगळी रणनीती पाहायला मिळते. मागच्या 2 सामन्याचा विचार केला तर मात्र दुसरं षटक राहुलने हाताळलं होतं, आता मग थोडंसं वेगळी रणनीती पाहायला मिळते. चिन्मय चारा चेंडू आहे. समोर असेल पंकज असेल. वैयक्तिक 1 धावावर खेळतोय नरेशचा विचार केला तर 1 धावावर खेळतोय, म्हणजे सावध पवित्र पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांकडून. धावपळखात 10 धावा आहेत, 2 गडी बाद 9. दुसऱ्या षटकासाठी आलाय तो नरेश, सॉरी चिन्मय. गोडेवाटार संघाकडून मागच्या सामन्यामध्ये 1 मॅन आर्मीप्रमाणे या ठिकाणी मात्र मोठा विजय मिळवला होता या संघाने. एकतर्फी सामना झाला होता त्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकापर्यंत. षटकामध्ये या संघाने विजय मिळवला होता. पुन्हा एकदा पाहायचा चिन्मय. हो हो या ठिकाणी गती परिवर्तन केले, स्लोवर डिलिव्हरी, मोठा फटका मारायच्या नादामध्ये. या ठिकाणी 9 बॉल म्हणजेच फ्री हिटचा चेंडू असेल पुढील. चेंडू चांगला नक्कीच होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता, परंतु मात्र पंचांचा इशारा येतोय 9 बॉल म्हणजे अतिरिक्त धाव एक संघाच्या खात्यामध्ये जोडले गेले. धावपळखात 10 धावा आहेत, 2 गडी बाद 10. पंकजला फ्रीटचा चांगला फायदा उठवावा लागेल, संघाला गरज आहे धावसंख्येची, परंतु त्याच चपळाईचा गोलंदाज देखील आहे चिन्मय. येथून पुढे सामन्यामध्ये रंगत निर्माण होते. या शेडवर जर मोठा फटक पाहायला मिळाला, पुन्हा पाहायचंय चिन्मय. ओहो या ठिकाणी बिग हिट पाहायला मिळतोय,
फ्रीहिटचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतो या ठिकाणी पंकज। चेंडू बॅटच्या पट्ट्या त्याला, चेंडूला आसमान दाखवलं, लॉंगच्या दिशेने चेंडू गेला 6 धावांसाठी प्रेक्षक गॅलरीमध्ये। या 6 धावांनी संघाची धावसंख्या आली, धावसंख्या आली 2 गडी 5 16। आता फक्त आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते पंकजच्याकडून। मागच्या सामन्यामध्ये नक्कीच थोडासा निराश झाला होता, रनआउटच्या रूपामध्ये ज्या वेळा बाद झाला होता स्वतःवर देखील नाराज झाला होता, नरेशवर देखील नाराज झाला होता। ओहो स्लोवर डेली होती, गती परिवर्तन आहे, परंतु स्ट्राईक रोटेट केले गेले लेग बॉयच्या रूपामध्ये ही धाव असेल। धापडकर धावा आहेत 17। दुसरं षटक सुरू असताना दोन तगडे संघ तालुक्यातील एका बाजूला आहे, श्रीजा घोडेवटार विरुद्ध सात्विक स्पोर्ट काळवादेवी, कोणता संघ तिसरा फायनलिस्ट होणार हे देखील थोड्या वेळेस आपल्याला समजेल। गोलंदाजी मार्गवर तयार आहे चिन्मय, त्याच्या समोर असेल आक्रमक फलंदाज नरेश बनप। या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू टाकले गेलेत। ओहो या ठिकाणी बिगिट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात नाही, चेंडू लेग बॅटच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर झोनमध्ये जातो 1 धावेसाठी। आतापर्यंत विचार केला तर घोडेवटार संघाकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। पहिल्या षटका दरम्यान आनंदने चांगली गोलंदाजी केली होती, 9 10 धावा दिल्या होत्या, 10 धावा दिल्या होत्या। आता नंतर मात्र चिन्मय चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, म्हणजे चिन्मयने विचार केला तर आतापर्यंत 8 धावा दिल्या आहेत। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते चिन्मयच्याकडून, परंतु समोर आक्रमक फलंदाज आहे नरेश बनप। मागच्या सामन्याचा हिरो ऑलराऊंडर प्रदर्शन त्याने केलं। हो या ठिकाणी स्क्वेअरच्या दिशेने मारला फटका आहे, चेंडू ट्रॅव्हल होईल तो, पण 1 धाव घेतली गेली, 1 धावाने संघाची धावसंख्या आली 19। दुसरं षटक सुरू आहे, गोलंदाजी मार्गवर तयार आहे गोलंदाज चिन्मय। पंकज च्या बॅट पण आपला एक मोठा फटका पाहायला मिळाले, फ्रीचा चेंडू होता, चेंडू लॉंगांच्या दिशेनं पाठवला शिमारशा पार। तिसरा फायनलिस्ट सेमीफायनलिस्ट कोण होणार कबजूला आहे सात्विक स्पोर्ट काळबादेवी विरुद्ध श्रीजा घोडेवटार। या षटकातले अजून 2 चेंडू शिल्लक आहेत, धावपळ धावा आहेत 2 गडी 19। पंकज असेल स्ट्राईकवर, वेगवान गोलंदाज आहे चिन्मय। ओहो यावेळेला पुन्हा एकदा गतीवृत्त परिवर्तन केलं होतं, चेंडू गोल क्षेत्र क्षेत्रोय, या ठिकाणी मात्र परतावं लागेल ते पंकजाला, चांगला झेल पाहायला मिळाला। तिसऱ्याकडचं पतन झालं या ठिकाणी 19 धावसंख्येवर सात्विक स्पोर्ट काळबादेवी संघाचं। या संघाचा विचार केला तर एक बाजू लावून धरली होती मात्र नरेश याने, परंतु कोणताही फलंदाज त्याला मागच्या सामन्याप्रमाणे साथ द्यायला तयार नाही आहे। या षटकातील शेवटचा चेंडू असेल, मागच्या सामन्याप्रमाणे नरेशने 1 हाती किल्ला लढवला होता, चांगली फलंदाजी केली होती, त्यानंतर मात्र गोलंदाजी देखील चांगली केली होती आणि सामन्यावर आपले पकड मजबूत केली होती, तो सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता। नवीन फलंदाज दाखल झाले विदेश, या षटकातील शेवटचा चेंडू असेल, म्हणजेच अजून 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, अजून हे 2 षटक यापुढे होणार आहेत। धावपळका धाव आहेत 19। आजच्या सत्रातला हा शेवटचा सामना असेल जय भंडारी चषक 2023 भव्य डेनॅट ओपन ओराम सॉरी डेनॅट ओरम क्रिकेटचा हा थरार तिसऱ्या पर्वाचा भंडारी चषकमध्ये।
हा स्ट्राईकला आहे, नरेश बनप स्ट्राईकवर आहे. विदेश शेवटचा चेंडू तिकडे ऑन साईडला मारला फटका, चेंडू नक्कीचा कवरच्या दिशेने गेला. चेंडू तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या ठिकाणी होतोय चौथ्या गड्याचं पतन, म्हणजेच विदेश आल्याला गोल्डन डकचा शिकार होऊन या ठिकाणी माघारी परतला शून्याचा चष्मा घालून. संघ अडचणीत आहे, मात्र स्ट्रायकर असेल नरेश बनप. कोणत्या तरी एकापाला नजर या ठिकाणी नरेशची साथ द्यावी लागेल. एखादी किल्ला लढवण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे, परंतु बंटी दाखल झालाय नवीन फलंदाज. बंटी दाखल झालाय नवीन फलंदाज. अजूनही दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे. चार गडीबाद 19, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात. तिसऱ्या सेमीफायनलमध्ये दाखल होणार संघ आज या ठिकाणी ठरेल. थोड्याच वेळात त्याचा निर्णय आपल्या फेसून पोचेल. एका बाजूला संघ आहे सात्विक स्पोर्ट काळबाजी विरुद्ध श्रीजा गुढेवटार. आता मात्र तिसरं षट घेऊन आलाय राहुल ओसवाल. एक डावखुरा फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला ओळखलं जातं. मगच म्हटलं होतं की फिरकीचा जादूगार म्हटलं की टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याचा ओळख आहे नाजीम गुल्ली सर. त्याच्यानंतर मात्र अनिकेत सानप आणि या ठिकाणी मात्र एक फिरकी गोलंदाज म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील. ओहो ब्लॉकवर मी टाकलेला चेंडू होता आपल्या फॉलो थ्रूमध्ये अडवतोय. मागच्या सामन्यात देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं राहुल याच्याकडून. चांगली गोलंदाजी या चषकामध्ये होते राहुल याची. मोठ्या फटक्यांपासून ज्या ठिकाणी वंचित ठेवतोय समोरच्या फलंदाजाला. आता मात्र बंटी स्ट्राईकवर दाखल झालाय. चार गडीबाद 20 अशी धावा आहे धावपलकावर. तिसरं षटक सुरू असताना मागच्या सामन्यामध्ये 50 धावा या संघाने केल्या होत्या. समोरच्या संघाला धावा चेस झाल्या नव्हत्या. हो या ठिकाणी चेंडू काही काळ नक्की थांबवत होता. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातो एका धावेसाठी. एका धाव्याने संघाची धावसंख्या आली. धावसंख्या झाली 21. चार गडीपद 21. फाईट क्लब मुरगाड संघावर त्याने एक मोठा विजय मिळवला होता आणि त्या संघाचा त्या इनिंगचा सामना विठरला होता तो. नरेश बनप पुन्हा एकदा पाहायचा आहे राहुल. ओहो या ठिकाणी बंटी चुकतोय. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन दिसतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते राहुल याच्याकडून. आपण मंगळमूर्ती गणपतीपुळे संघाविरुद्धचा सामना पाहिला असेल. या ठिकाणी पुन्हा एकदा राहुल चांगली गोलंदाजी करतोय. अक्षरशः जकडून ठेवलं या ठिकाणी. धावसंख्येला लगाम लावला जातोय राहुल याच्याकडून. तिसरं षटक आहे धावपळाकावर. धावा आहेत 21. चार गडीबाद 21. आजच्या दिवसामध्ये तिसरा सेमीफायनल संघ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. सधिक लाईन आणि लेनवर गोलंदाजी पाहायला मिळते राहुल याच्याकडून. या षटकाचा विचार केला तर राहुलने आतापर्यंत 2 धावा दिल्यात. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. तिसरं षटक सुरू अस. पुलटा चेंडू ब्लॉक हॉलो मी टाकला चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत. या ठिकाणी मात्र सुरेख झेल पकडला गेला आहे. म्हणजे शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी विकेटचं पतन झालंय. 5 वेळा 21 धावसंख्येवर 5वा झटका बसला येतो सात्विक स्पोर्ट काळबारे 20 संघाला. म्हणजे या ठिकाणी विचार केला तर मात्र नरेश बनपला कोणीही फलंदाज साथ द्यायला तयार नाही. ओपनिंग लागलेला हा फलंदाज आहे. चार
या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 5 गडी बाद 21. नक्कीच चांगली गोलंदाजी राहुल याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. सुमित नागवेकर शेवटचा षटक घेऊन येतोय. त्याच्या समोर असेल आक्रमक फलंदाज नरेश बनप्पा. नरेशचा विचार केला तर 4 चेंडू फेस केले, तर 3 धावा केल्या आहेत. शेवटचं षटक सुमित नागवेकर, त्याच्या समोर असेल नरेश. नरेशला मात्र जबाबदारी असेल नरेशच्या खांद्यावर, एक आव्हानात्मक धावसंख्या आपल्या संघासाठी उभा राहायची. परत सुमित, हो हो मोठा फटका मारतो चेंडू, उजव्या इष्टीच्या बाहेर जातो चेंडू. अवांतर घोषित करतात पंच, म्हणजेच ही सुमितची रणनीती आहे. माहिती आहे समोर आक्रमक फलंदाज आहे, शरीरापासून थोडासा दूर चेंडू ठेवायचा, परंतु उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू या ठिकाणी मात्र पंच दंडित करतायत. धावफलकावर धावा आहेत, 5 गडी बाद 22. शेवटचा षटक सुरू असताना क्वार्टर फायनलचा हा सामना असेल. या सामन्यामध्ये विजेता संघ डायरेक्ट सेमीफायनलमध्ये दाखल होईल. सुमित नागवेकर, सुमित आणि गौरव ही दोन्ही भाऊ या संघादरम्यान खेळताना दिसत आहेत. पुन्हा तर पाहायचंय सुमित नागवेकर. हो हो या ठिकाणी मिस टाइम शॉट आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. या ठिकाणी मात्र नरेश बनपची खेळी संपुष्टात येते. नक्कीच प्रयत्न चांगला होता, परंतु सुमितने इरादा ओळखला होता. या ठिकाणी नरेश 5 चेंडू फेस केलेत, 3 धावाकडून बाद झाला. संघ अडचणीत आहे. धावपळ धावा आहेत, 22 6 गडी बाद 22. काळबाद 20 संघ. पहिल्या दिवशी आपण जय भैरी मुरुगवाडा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला, दुसऱ्या दिवशी जय हनुमान सडेवाडी हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला. आज मात्र तिसरा संघ या ठिकाणी कोणता दाखल होतो हे देखील पाहायचंय. दोन मोठ्या संघांमध्ये हे द्वंद्व आहे. एका बाजूला संघ आहे सात्विक स्पोर्ट काळबादेवी विरुद्ध श्रीजा 11 गुढेवटार. सुमित नवीन फलंदाज दाखल झाला आहे, त्याच्या समोर असेल सुमित नागवेकर. म्हणजे हे दोन सुमितमध्ये द्वंद्व असेल, युद्ध असेल. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपल्या संघासाठी ब्रेक थ्रू मिळून दिला. नक्कीच मी मगाच म्हटलं होतं की माहिती होतं सुमितला की नरेश नक्कीच मोठी फटकीबाजी करणार आहे. त्याच्या शरीरापासून चेंडू दूर ठेवला. या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सुमित याच्याकडे. अनुभवाला साजेसा खेळ पाहायला मिळतोय. सलग दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकला. म्हणजे धावसंख्या धावसंख्येसाठी झगडताना दिसतोय काळबादेवी संघ. मागच्या सामन्यामध्ये नक्कीच 50 धावा करून एक मोठा विजय मिळवला होता. पुन्हा एकदा पाहायचंय सुमित या ठिकाणी. पंचांचा इशारा पाहायचा आहे. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एका धाव्याने संघाची धावसंख्या 23 6 गडी बाद 23. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गुढेवटार संघाकडून. प्रत्येक गोलंदाजाने या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली. पहिलं षटक मात्र 9 10 धावांचं निघालं, त्यानंतर मात्र धावसंख्येसाठी झगडताना दिसला तो काळबारे विसंघ. म्हणजे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. माहिती आहे या सामन्यात आपण जर विजय मिळवला तर मात्र आपल्याला सेमीफायनलचं तिकीट मिळणार आहे. ओहो यावेळी फटका चांगला आहे. या ठिकाणी राडवरचा धोका देखील आहे. परत 1 धाव घेतली गेली. एका धाव्याने संघाची धावसंख्या आली 24
अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या दोन चेंडूवर मोठे प्रहार झाले तर मात्र आव्हानात्मक धावसंख्येचा उभारताना दिसेल तो काळवरी विसंग. परंतु अजूनही कोणत्याही फलंदाजाला चांगली धावसंख्या उभारताना पाहायला मिळालेली नाही, म्हणजे थोडासा सावध खेळ पाहायला मिळतोय तो काळवरी विसंगाकडून. शेवटचे दोन चेंडू असतील या षटकातील. हो, यावेळी फटका चांगला आहे, चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये गेला एका धाव्यासाठी. एका धाव्याने संघाची धावसंख्या गेली 25. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, या इनिंग मध्ये. शेवटचा चेंडू फेस करेल शेवटचा चेंडू. या ठिकाणी फटका चांगला आहे, या ठिकाणी सुरेख झेल पकडला गेला आणि शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी पुन्हा एकदा विकेटचं पतन झालं. म्हणजे आता धावा करावे लागतील, 26 धावांचं आव्हान असेल. 24 चेंडू आणि 26 धावांचं आव्हान असेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल पुन्हा एकदा परिवर्तन. मायक्रोफोन येतील माझे मित्र सरदार शेख. ओवर टू यू सरदार शेख. आइए चलते हैं सेकेंड इनिंग के दरमियान. आप मुकाबला देख रहे हैं इस प्रतियोगिता का तीसरा क्वार्टर फाइनल मुकाबला और आज के दिन का आखिरी मुकाबला. श्री द 11 गुडेवाटर बनाम पिच मैदान में मुकाबला सात्विक स्पोर्ट्स काबा देवी. श्री द 11 गुडेवाटर टीम ने टॉस जीतते हुए पहले फील्डिंग करने का फैसला किया और सात्विक स्पोर्ट्स काबा देवी टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 25 रन जोड़े और 26 रनों का टारगेट दिया है. गुडेवाटर टीम को देखना होगा, 24 गेंदे हैं और 26 रनों की जरूरत है. स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे पिछले मैच के हीरो गौरव नागवेकर. नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे बाबू और गेंदबाजी के लिए आते हुए विजय शिवलकर. पावर प्ले की पहली ओवर की पहली गेंद गौरव नागवेकर के लिए. बहुत ही अच्छी गेंद थी, ब्लॉकर में गेंद की थी, स्क्वायर लेग की दिशा में खेला है, एक रन पूरा किया, दूसरे के लिए दौड़ेंगे. जी हाँ, दूसरा भी रन बड़ी आसानी के साथ मुकम्मल करते हुए पहली गेंद पर दो रन यहाँ पर हासिल किए हैं और इस दो रनों के साथ व्यक्तिगत गौरव नागवेकर का भी खाता खुलता हुआ दो रन और टीम का भी कुल मिलाकर खाता खुलेगा इस दो रन के साथ. तो जरूर 23 गेंदे हैं और अब जीतने के लिए चाहिए
24 रनों की जरूरत। रिक्वायर्ड रन रेट की बात की जाए तो 6.26 से बनाने होंगे, लेकिन इस समय बढ़िया स्ट्रोक गौरव नागवेकर के बल्ले से निकलता हुआ, बढ़िया टाइमिंग और इस चौके के साथ रन संख्या बनती हुई 206 रन। पावर प्ले में जितना हो सके उतने ज़्यादा रन बनाने की कोशिश रहेगी और गौरव नागवेकर जहां से पिछले इनिंग समाप्त हुई थी वहीं से अब शुरू कर रहे हैं ऐसा लग रहा है। बढ़िया बैटिंग इस बार, क्या कनेक्शन है। मैं तो कहूंगा स्ट्रोक के लिए 6 नहीं 12 देना चाहिए, इतना लंबा स्ट्रोक लगाया था गौरव नागवेकर के बल्ले से निकलता हुआ खूबसूरत छक्का, बेहतरीन पारी। क्या स्विंग है बल्ले का, क्यों मुझे रत्नागिरी के टॉप 10 खिलाड़ियों में चुना जाता है ये इस बल्लेबाजी में बताते हुए। सीधे बल्ले से खेलने के लिए इनको जाना जाता है और हमेशा उन्होंने अपने बल्ले से रन बनाए, चाहे एक ग्राम पंचायत की टूर्नामेंट हो, ओपन टूर्नामेंट हो, जो कि ऑल रत्नागिरी की ओर से हमेशा खेलते हुए आ रहे हैं और इस बार भी अपने घरेलू क्रिकेट से शानदार तरीके से प्रदर्शन करते हुए। इस बार भी पटकी हुई गेंद थी, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, डॉट गेंद आती हुई और रन संख्या अब कुल मिलाकर स्कोर बोर्ड पर रुकी हुई 12 रन। बाबू गुड़े और गौरव नागवेकर इन दोनों के बीच में अब तक 4 गेंदों पर 12 रनों की साझेदारी होती हुई। इस बार भी काफी जोर से खेलना चाहते थे, पॉइंट की दिशा में बंटी थे और गौरव नागवेकर की पारी यहां पर समाप्त होती हुई। बड़ा झटका लगता हुआ गौरव के रूप में और बड़ी सफलता मिलते हुए इस समय देखा जाए तो सात्विक स्पोर्ट्स काबा देवी टीम को। ऋषिकेश अब बीच मैदान में आएंगे बल्लेबाजी के लिए, देखना होगा किस तरीके से इस पारी को आगे लेकर जाते हैं। पावर प्ले के पहले ओवर की अब आखिरी गेंद करेंगे विजय शिवलकर, अनुभवी गेंदबाज, और इस समय ऋषिकेश स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे। गौरव ने 5 गेंदों का मुकाबला किया और 12 रन बनाए इस मैच के दरमियान और अब विजय शिवलकर गेंदबाजी करेंगे आखिरी गेंद लेकर। तो ऋषिकेश इस समय स्ट्राइकिंग एंड पर पावर प्ले की पहली ओवर की अब आखिरी गेंद करने के लिए विजय शिवलकर सज्ज होते हुए। लॉन्ग ऑन पर फील्डर को तैनात किया गया है इस समय, आगे आकर खेलना चाहते थे, अंदर की तरफ गेंद आई और ऋषिकेश की पारी समाप्त होती हुई दूसरा विकेट गिरता हुआ इस आखिरी गेंद पर और पावर प्ले का पहला ओवर समाप्त होता हुआ 12 रन 2 विकेटों के नुकसान पर। आने वाली गेंद रहेगी दोस्तों 18 और जीतने के लिए चाहिए 14 रनों की जरूरत रहेगी। बाबू गुड़े इस समय स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे और साहिल अब बीच मैदान में बल्लेबाजी के लिए जाते हुए, जो जीतेगा उस भी फाइनल में दस्तक देगा। पहले दिन की अगर बात की जाए इस प्रतियोगिता में जय भैरी मुरुगवाड़ा टीम ने सेमीफाइनल में अपनी जगह बना ली है। कल के दूसरे दिन की अगर बात की जाए तो जिसमें जय हनुमान सड़े वाली टीम ने सेमीफाइनल में जगह बना ली और अब जो बीच मैदान में मुकाबला चल रहा है इसमें जो टीम जीतेगी वो सीधा दस्तक देगी सेमीफाइनल में और तीसरी टीम यहाँ पर बन सकती है, जीतने वाली टीम इस प्रतियोगिता में सेमीफाइनल में पहुँचने वाली। तो साहिल इस समय बीच मैदान में बल्लेबाजी के लिए आए हैं। चिन्मय गुड़े स्ट्राइकिंग एंड पर, सुमित भोले गेंदबाजी मार्ग पर आएंगे ऊंचे लंबे कद के खिलाड़ी, 18 गेंदे 14 रनों की ज़रूरत है और रिक्वायर्ड रन रेट की अगर बात की जाए तो 4.67 की इस रिक्वायर्ड रन रेट के साथ यहां पर बल्लेबाजी करनी होगी। इस बार भी पटकी हुई गेंद थी, विवेक कनगुड़कर विकेटों के पीछे अच्छा कार्य करते हुए डॉट गेंद से दूसरी ओवर की शुरुआत की है और बाबू इस समय जो है स्ट्राइकिंग इन पर, साहिल नॉन स्ट्राइकिंग इन पर, फील्ड प्लेसमेंट यहां पर जो है दूर दूर तक आप देख सकते हैं। इस बार बढ़िया स्ट्रोक है, कनेक्शन तगड़ा आता हुआ, 2 साल पहले वाला बाबू का बल्ला जिस तरीके से चला था वैसे ही बल्ला यहां पर नजर आता हुआ,
बढ़िया बैटिंग, जबरदस्त कनेक्शन देखने को मिल रहा है। प्रैक्टिस के दरमियान उनके आंख को गेंद जब लगी थी तो थोड़े से गेंद से जूझते हुए नजर आए, लेकिन उसके बाद जिस तरीके से उन्होंने यहां पर अब कमबैक किया है काबिले तारीफ। बढ़िया फॉर्म में नजर आ रहे हैं और ऐसी जरूरत है। इस बार भी धीमी थी गेंद, थोड़ा सा गति में परिवर्तन किया डॉट गेंद आती हुई। रन संख्या कुल मिलाकर स्कोरबोर्ड पर अब दिखेगी हमें 18 रन 2 विकेटों के नुकसान पर। 15 गेंदे हैं और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। सिंगल सिंगल से भी इस मैच को जीता जा सकता है, लेकिन अपने नेचुरल स्टाइल में बल्लेबाजी करना चाहेंगे बाबू। और जी हाँ, जैसे कि मानो मेरी बात उन्होंने सुनी और गेंद को भेजा डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। क्या जबरदस्त कनेक्शन देखने को मिला है और बाबू के बल्ले से निकलता हुआ और एक तूफानी छक्का। शायद डगआउट से कहकर आए हमारे सभी समर्थकों को और दोस्तों को कि मैं आज तूफानी बल्लेबाजी करूंगा, और गौरव नागवेकर और बाबू जरूर बता रहे होंगे कि आज कुछ तूफानी करते हैं, और वही तूफानी पारी बाबू गिड़े के बल्ले से देखने को मिली है। काफ़ी ज़ोर से स्ट्रोक खेलना चाहते थे साहिल, रन लेने का प्रयास किया। डॉट गेंद यहां पर आती हुई, रन संख्या 24 रनों पर रुकी हुई, 2 रनों की जरूरत है। औपचारिकता बची है मैच के दरमियान और श्रीधा इलेवन कुड़े पटार की टीम जीत के दहलीज पर है। ऊंचाई काफ़ी ज़्यादा है। सुमित बोले गेंद के नीचे आते हुए अच्छी तरीके से यहाँ पर जो है गेंद के नीचे है और बाबू की पारी यहाँ पर समाप्त होती हुई, एक अच्छी पारी। 6 गेंदों पर इस समय जो है 12 रनों की पारी खेली है, जिसमें 2 लंबे छक्के शामिल। और अगर गौरव नागवेकर की बल्लेबाजी की बात की जाए तो जिन्होंने 5 गेंदों का मुकाबला किया और 12 रन जोड़े, तो तकरीबन बराबरी की पारी खेली है, एक अच्छी पारी। और अब आने वाली गेंदें रहेगी 12 और जीतने के लिए अब 2 रनों की जरूरत। बीच मैदान में आते हुए सुमित नागवेकर, गौरव नागवेकर के बड़े भाई बीच मैदान में आते हुए, जिन्होंने आखिरी ओवर बहुत ही अच्छा किया था और जरूर रोकने में कामयाब रहे थे बल्लेबाजों को। अब नरेश बनप तीसरा ओवर लेकर आते हुए और जरूर जीत के दहलीज पर है श्रीधा इलेवन गुड़ीवाटार की टीम। और इस समय नरेश बनप इस बार फ्लैट स्ट्रोक खेला है और इस छक्के के साथ सेमीफाइनल में दस्तक दी है श्रीधा इलेवन गुड़ीवाटार की टीम। तीसरी टीम बनी जो सेमीफाइनल में पहुंचने वाली टीम है। वेल प्लेड, सेमीफाइनल के लिए बहुत बहुत शुभकामनाएं श्रीधा इलेवन गुड़ीवाटार, और नेक्स्ट टूर्नामेंट के लिए बहुत बहुत शुभकामनाएं रहेंगी देखा जाए तो सात्विक स्पोर्ट्स कावा देवी।